चालू घडामोडी सराव प्रश्नसंच हा आपला पुढचा भाग आहे. यात सुद्धा आपण 10 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज कव्हर करणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाकडे येऊया. कोणत्या संस्थेने थिरुमती कार्ट ॲप विकसित केले? हे तुमच्याजवळ ऑप्शन आहेत, व्यवस्थित पद्धतीने रीड करा, व्हिडिओ पॉज करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे सी, तामिळनाडूच्या त्रिची या शहरातल्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने मीन्स NIT ने बचत गटाच्या उत्पादनाची खरेदी विक्री करण्यास मंच उपलब्ध करून देण्यासाठी थिरुमती कार्ट ॲप विकसित केले आहे. याचं उत्तर आहे सी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था त्रिची तामिळनाडू यांनी हे ॲप डेव्हलप केलेलं आहे. पुढचं प्रश्न पाहूया. जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक हा डॅश डॅश यांचा प्रकल्प आहे. कोणाचा प्रकल्प आहे? इथं तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत, जसं की न्यूक्लिअर थ्रेट इनिशिएटिव्ह, जॉन हॉपकिन्सन युनिव्हर्सिटी सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. तर कुठलं पर्याय बरोबर आहे? याचं उत्तर आहे टी, जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक हा ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स 195 देशांमधल्या वैद्यकीय आणि संबंधित क्षमतांचे मूल्यांकन करतो. यात प्रतिबंध, लवकर निदान, प्रतिसाद, आरोग्य प्रणालीची गुणवत्ता, मानके आणि जोखीम वातावरण असे सर्व पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. यावर्षी या निर्देशांकात भारत 57 क्रमांकावर आहे. अमेरिका देश सर्वात प्रथम आहे, द्वितीय स्थानावर ब्रिटन आहे आणि तृतीय स्थानावर नेदरलँड आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या शहरात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? याचं उत्तर आहे ए, अहमदाबाद. 21 फेब्रुवारी 2020 रोजी अहमदाबाद या शहरातल्या गुजरात विद्यापीठात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या राज्यात प्रथम भारत बांगला पर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला? याचं उत्तर आहे बी, त्रिपुरा. त्रिपुरा राज्याच्या अगरतला या शहरात 2 दिवस चालणारा प्रथम भारत बांगला पर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला. 1971 सालच्या बांगलादेश मुक्ती संग्रामात त्रिपुराने दिलेल्या योगदानाच्या स्मृतीत या महोत्सवाचे आयोजन केले गेले. पुढचा प्रश्न पाहूया. हेरात महोत्सव हा कोणत्या राज्यातला एक महत्त्वाचा उत्सव आहे? याचं उत्तर आहे सी, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर राज्यात हेरात महोत्सव साजरा करतात. हिंदू धर्मानुसार दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त स्थानिक पातळीवर हा उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. अटल नवकल्पना अभियान हा डॅश डॅश यांचा उपक्रम आहे? बी, अटल नवकल्पना अभियान ज्याला म्हणतात अटल इनोव्हेशन मिशन हा नीती आयोगाचा एक प्रमुख उपक्रम आहे. 24 फेब्रुवारी 2020 रोजी या कार्यक्रमाला मान्यता मिळाली. या उपक्रमाच्या अंतर्गत तरुणाईंमध्ये कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी शाळांमध्ये अटल थिंकरिंग लॅबोरेटरी स्थापित केले जात आहे, ज्यामुळे इयत्ता 6वी ते 12वी विद्यार्थ्यांमध्ये शोध कार्यात मदत होईल. शिवाय विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, उद्योग, कॉर्पोरेट पातळीवर अटल इन्क्युबेटर्स स्थापन केले गेले जात आहे आणि त्यासाठी सर्व आर्थिक मदत यामार्फत दिली जात आहे. पुढचं पाहूया. जगातील सर्वात मोठे क्रीडा मैदान चर्चेत आहे, त्याचे नाव डॅश डॅश हे आहे. याचं उत्तर सिंपल आहे, तुम्हाला माहितीच असेल जर न्यूज फॉलो करत असाल तर. सरदार पटेल क्रीडा मैदान मोटेरा अहमदाबाद. 24 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या अहमदाबाद शहरातल्या नवा क्रीडा मैदानाचे उद्घाटन झाले. त्याला सरदार पटेल क्रीडा मैदान नाव देण्यात आले. आधी हे मैदान मोटेरा क्रीडा मैदान या नावाने ओळखले जात होते. त्यावेळी त्याची आसन क्षमता 49,000 होती. या मैदानाची पुनर्बांधणी करण्यात आली आणि याची क्षमता जी आहे 1,10,000 एवढी करण्यात आली आणि ज्याच्यामुळे हे जगातील सर्वात मोठे क्रीडा मैदान ठरले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कचऱ्यामुळे कमी होणाऱ्या आकारांमुळे सिनकी नदी चर्चेत आहे,
ही नदी कोणत्या शहरातून वाहते? याचं उत्तर आहे सी, सिंकी नदी ही अरुणाचल प्रदेशच्या इटानगर या राजधानी शहरातून वाहते. पुढचा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खेलो इंडिया कार्यक्रमाच्या संदर्भात खाली दिलेले विधान विचारात घ्या. एक, योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलेल्या खेळांमध्ये प्रतिभावंत खेळाडूंना 8 वर्षांसाठी वर्षाकाठी 8 लाख रुपये प्रदान केले जातात. ही एक केंद्रीय योजना असून ती युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय राबवत आहे. दिलेल्या विधानांपैकी अचूक विधान निवडून पर्याय निवडायचे आहेत. याचं योग्य पर्याय आहे बी, केवळ दुसरे विधान बरोबर आहे. क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिभा ओळखण्यासाठी त्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने खेलो इंडिया हा उपक्रम चालविला आहे. योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलेल्या खेळांमध्ये निवडलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना मदत म्हणून 8 वर्षांसाठी वर्षाकाठी 5 लक्ष रुपये मदत दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूया, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन यांच्या संदर्भात खाली दिलेले विधान विचारात घ्या. एक, भाषिक व सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 2000 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी हा दिन पाळतात. दोन, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बांगलादेशचा पुढाकार होता. तीन, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने वर्ष 2018 आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष पाळला. दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान अचूक आहे? याचं उत्तर आहे सी, केवळ 2. दरवर्षी 21 फेब्रुवारीला जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन पाळला जातो. 1999 साली संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने मीन्स युनेस्कोने सर्वप्रथम या दिनाची घोषणा केली. 2020 या वर्षाची संकल्पना लँग्वेज विदाऊट बॉर्डर ही होती. 1952 साली याच दिवशी पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच आत्ताचे बांगलादेश उर्दू भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून निवडल्यानंतर त्याविरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसच्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि या घटनेच्या स्मृतीत बांगलादेश आणि भारताच्या बंगालमध्ये हा भाषा दिन किंवा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. तर हे होते आजचे 10 महत्त्वाचे MCQs. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.